वेलकम टू महाराष्ट्र इंजिनियरिंग अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बेसिक सायन्समध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्रीचा अभ्यास तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे। बेसिक सायन्समध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री दोन सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये दोन्हींचा जो क्वेश्चन पेपर आहे तो एमसीक्यू टाईप असणार आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तिथे असणार आहे। तर तुम्हाला तिथे प्रॉपर रिडिंग असलं पाहिजे, तुमच्या नोट्स तिथे प्रिपेअर असल्या पाहिजे, तरच तुम्ही याचे आन्सर तुम्ही सॉल्व करू शकता। तर याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे ते आपण समजून घेऊ। त्या अगोदर मी तुम्हाला सांगेल, आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही जरूर डाउनलोड करा। ते तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स याचा रेकॉर्डेड कोर्स भेटेल, प्लस काही लाईव्ह सेशन्स भेटतील, कशाप्रकारे तुम्ही पेपरचा अभ्यास केला पाहिजे डिटेलमध्ये तिथे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, आणि एमसीक्यू टेस्ट सिरीजसुद्धा तिथे दिलेल्या आहेत। ते एमसीक्यू टेस्ट सिरीजचा तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे यूज करून तिथे सब्जेक्टवरती कमांड तुम्ही तिथे घेऊ शकता। तर ते ॲप्लिकेशन तुम्ही जरूर डाउनलोड करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता मी इथे प्रयत्न करतो का तुम्ही कशाप्रकारेचा अभ्यास केला पाहिजे। बघा, डिफेन्स बी टी डिप्लोमा फर्स्ट इयर फिजिक्स अँड केमिस्ट्री, बेसिक सायन्समध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री दोन सब्जेक्ट येतात। सर्वात बघा, सर्वात महत्त्वाचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला इथे प्रिपेअर शॉर्ट नोट्स, तुम्हाला इथे शॉर्ट नोट्स इथे प्रिपेअर करायचे। जो सुद्धा टॉपिक तुम्ही स्टडी कराल त्याचे शॉर्ट नोट्स तुम्ही प्रिपेअर करा, कारण सगळं तुम्ही रीड करत बसले तर तुम्हाला सॉल्व करताना त्रास होईल, कारण तो कन्फ्यूज होऊन जाल। तर त्यासाठी तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स तिथे प्रिपेअर करा। आता ऑलरेडी फिजिक्स अँड केमिस्ट्रीचे नंबर ऑफ व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। मग बोर्डवरती जो कंटेंट लिहिलेला आहे तो सेम कंटेंट तुमच्याकडे असला पाहिजे। त्यानंतर तिथे आमचे जे टीचर आहेत त्यांनी प्रॉपरली तिथे एक्सप्लेन केलेलं आहे, ते तुम्ही ते पॉईंट्स तिथे लिहून ठेवा। म्हणजे तुम्ही इन शॉर्ट काय करा, शॉर्ट नोट्स तिथे प्रिपेअर करा, त्या शॉर्ट नोट्सचा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग होईल। त्यानंतर हायलाईट की पॉईंट, तुम्हाला की पॉईंट तिथे हायलाईट करायचे। समजा एक्झाम्पल घ्या, फिजिक्समध्ये तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट, तिथे फंडामेंटल युनिट म्हणजे काय, डिराइव्ड युनिट म्हणजे काय असा क्वेश्चन आहे। तर फंडामेंटल आणि डिराइव्डमध्ये फरक काय, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, याचे की पॉईंट तुम्ही हायलाईट करा। म्हणजे सगळंच तुम्हाला रीड करण्याची गरज नाही आहे, सगळंच तुम्हाला तिथे पाठ करण्याची गरज नाही आहे, फक्त की पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। एक तर शॉर्ट नोट्स प्रिपेअर करा, नंतर हायलाईट की पॉईंट करा। आता समजा फोर्सचं युनिट काय, लेंथचं युनिट काय, ते तुम्ही प्रॉपरली तिथे स्टडी करा। म्हणजे फोर्सचं युनिट न्यूटन आहे, लेंथचं युनिट मीटर आहे, सेंटीमीटर आहे, एमएम आहे, याचं प्रॉपरली तुम्ही तिथे स्टडी करा। म्हणजे ते की पॉईंट तुम्ही हायलाईट करा, म्हणजे एमसीक्यू सॉल्व करताना त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी चांगला उपयोग येईल। त्यानंतर राईट डाऊन फॉर्म्युलाज अँड रिॲक्शन, तर फॉर्म्युलाज तुम्ही तिथे राईट डाऊन करा, फॉर्म्युला समजून घ्या, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन असतील त्या समजून घ्या। आणि पॉसिबल झाला तर दोन कलरचे पेन यूज करा। तुम्ही प्रिपेअर शॉर्ट नोट्ससाठी एक कलरचा पेन यूज करा, समजा तुम्ही शॉर्ट नोट्ससाठी तिथे ब्लॅक कलरचा पेन यूज केलेला आहे, तर तिथे हायलाईट की पॉईंटसाठी रेड कलरचा पेन यूज करा, मग ती हायलाईट तुम्हाला लगेच समजून येईल। नंतर सॉल्व नंबर ऑफ क्वेश्चन, आता एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला प्रॉपर सब्जेक्टचं नॉलेज असणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करा, कारण जोपर्यंत तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सब्जेक्टवरती तिथे कमांड येणार नाही। आता नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही सॉल्व केल्यानंतर तर तुमचा सब्जेक्ट तिथे पक्का होईल। त्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला प्रिपेअर शॉर्ट नोट्स, म्हणजे या शॉर्ट नोट्स तुम्हाला तिथे उपयोगी पडतील, आणि जे तुम्ही हायलाईट केले की पॉईंट आहेत तुम्हाला तिथे उपयोगी पडतील। जसे तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व कराल तसे तुम्ही त्या क्वेश्चनला हँडी होऊन जाल, तुम्ही ते इझिली तुम्ही सॉल्व कराल। आता नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, तिथे मी टेस्ट सिरीज बनवलेली आहे, ते टेस्ट सिरीज तुम्ही जरूर एनरॉल करा। आणि आपलं जे ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मी दिली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।